छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी, जय 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 भवानी, जय शिवाजी। भारत माता की जय। भारत माता की जय। हिंद विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय खासदार श्री मनोज कोटक जी, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानमंडळाचे व्हीप आशिष शेलारजी, त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय आमदार मिहिर कोटेचाजी, विनोद मिश्राजी, अशोक रायजी ज्यांच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, ते भारतीय जनता पक्षाचे गटनेते, एक अत्यंत अनुभवी असे नगरसेवक आणि सातत्याने संघर्ष करणारे प्रभाकर शिंदेजी, दुसरे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरेजी, यासोबत ज्यांच्या अहवालाचं प्रकाशन आपण किंवा पुनर्प्रकाशन या ठिकाणी केलंय अशा नगरसेविका समिधाताई कांबळे, साक्षीताई दळवी, बिंदुताई त्रिवेदी, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, समोर बसलेले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज शिवजयंतीचं निमित्त साधून अतिशय पावन पर्वावर अहवाल प्रकाशनाचा सोहळा या ठिकाणी घेण्यात आलाय आणि जसं यापूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं, भारतीय जनता पक्षामध्ये जनतेला आपण उत्तरदायी आहोत अशा प्रकारचा भाव घेऊन लोकप्रतिनिधींनी वावरायचं आहे। आमचे नेते माननीय नरेंद्र भाई मोदी असं म्हणतात की मी देशाचा सेवक आहे। यापूर्वी अनेक लोक आपण बघितले जे निवडून आल्यानंतर मालकाच्या भूमिकेत जातात, अनेक लोक आजही असे आहेत की जे महाराष्ट्राला आपली खासगी मालमत्ता समजतात, ज्यांना असं वाटतं की महाराष्ट्र म्हणजे ते आहे। खरं म्हणजे त्यांना याची कल्पनाच नाही आहे की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र घडवण्याकरता अनेक लोकांनी या ठिकाणी आपल्या प्राणाचं बलिदान दिलंय, अनेकांनी आपला वेळ खर्ची केलाय, अनेकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलंय। पण आमच्या नेत्यांनी आम्हाला एकच शिकवण दिली, आपण मालक नाही आहोत, आपण सेवक आहोत। निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा सेवकासारखा असला पाहिजे, तो जनतेला उत्तरदायी असला पाहिजे। ज्यांनी त्याला निवडून दिलं ते त्याचे मालक आहेत, त्या मालकांना कामाचा आढावा त्यांनी दिला पाहिजे। आपण 5 वर्षात काय केलं ते त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा आशीर्वाद ग्रहण केला पाहिजे आणि त्याच भावनेतन महानगरपालिकेपासून तर पार्लमेंट पर्यंत आणि पंचायत पासून तर लोकसभेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक लोकप्रतिनिधी 5 वर्षात केलेल्या कामाचा आढावा देतो आणि तोच आढावा आज या ठिकाणी आमच्या या सगळ्या नगरसेवकांनी या ठिकाणी दिलाय। मी प्रभाकर शिंदेंचं याकरता अभिनंदन करेन,
की गटनेते म्हणून सातत्याने महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला। खरतर या महानगरपालिकेमध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार अनाचार दुराचार पाहायला मिळतो आहे मला वाटत नाही की महाराष्ट्रात काय देशातही कुठे इतका भ्रष्टाचार घडला असेल। आणि अक्षरशः ज्याला आपण म्हणतो निर्लज्जता निर्लज्जतेने भ्रष्टाचार मी गेले काही वर्ष दीड वर्ष पाहतोय कोरोनाचा बहाणा करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बोलू द्यायचं नाही स्टँडिंग कमिटी मध्ये जाणीवपूर्वक ती ऑनलाईन घ्यायची आणि भाजपच्या नेत्यांना म्यूट करून टाकायचं आणि आपला मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवायचा। खरं म्हणजे या संपूर्ण कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाशी संबंधित ज्या प्रकारचे निर्णय महानगरपालिकेने घेतले आज त्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय कारण ज्या प्रकारचा भ्रष्टाचार कोरोनाच्या काळातही या सरकारनं केला किंवा या महानगरपालिकेने केला भारतीय जनता पक्षाने त्याची पुस्तिका काढली आहे। कोरोनाच्या काळामध्ये लोकांकरता सेंटर तयार करण्यापासून तर ऑक्सिजनच्या खरेदीपर्यंत आणि मास्कच्या खरेदीपासून तर पीपीई किटच्या खरेदीपर्यंत प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि केवळ भ्रष्टाचार हे या महानगरपालिकेत आम्हाला पाहायला मिळालं। आणि भ्रष्टाचाराची मालिका कुठपर्यंत गेली काल परवा आमच्या किरीटभाई सोमय्यांनी ज्या प्रकारचे डॉक्युमेंट रिलीज केले आहेत ते पाहिल्यानंतर ज्यांनी कधी कोविड सेंटर चालवलं नव्हतं ज्यांना कुठलाही अनुभव नाही ज्यांना कुठलंही डॉक्टरकीचं ज्ञान नाही ज्यांच्याकडे कधीही कुठला दवाखाना चालवला नाही अशा लोकांना त्या ठिकाणी रातोरात फ्लाय बाय नाईट ज्याला म्हणतो अशा प्रकारच्या कंपन्या उघडून आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून ही कोविड सेंटर चालवली। माझा सवाल आहे या कोविड सेंटरमध्ये मेलेल्या लोकांची जबाबदारी कोण घेणार आहे? त्या अशा लोकांना तुम्ही हे सेंटर चालवायला दिली त्या सेंटरमध्ये गेल्यानंतर जी माणसं मेली त्याची जबाबदारी कोणाची आहे? अरे पैसा खाण्याकरता तुम्हाला ही कोविड सेंटर सापडली ही किती निर्लज्जता आहे। प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं हा वाक्प्रचार आम्ही ऐकला होता पण असं खरोखर घडतं या महानगरपालिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळालं इतकी निर्लज्जता आज आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि या सगळ्या खरेदीमध्ये ज्या प्रकारचा भ्रष्टाचार चाललाय मागच्या काळामध्ये आपण महानगरपालिकेतला रस्त्यांचा भ्रष्टाचार काढला हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार लोक ब्लॅकलिस्ट केले हे निर्लज्ज असे आहेत। ब्लॅकलिस्ट केलेल्या कंत्राटदारांना पुन्हा यांनी त्यांचं ब्लॅकलिस्ट मधनं नाव काढलं आणि त्याच कंत्राटदारांना पुन्हा रोडचे कंत्राट दिले। आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभाकरजी आणि सगळे आमच्या नेत्यांनी मिळून ज्यावेळी या रोडच्या कंत्राटाच्या संदर्भात माहिती घेतली ज्या ठिकाणी चांगला कॉन्क्रीट रोड आहे त्या ठिकाणी डॅमरी रोडचं कंत्राट दिलं ज्या ठिकाणी चांगला डांबरी रोड आहे त्या ठिकाणी पुन्हा रस्ता बनवण्याचं कंत्राट दिलेलं। खरं म्हणजे अशी जी मी तरी मागणी करणार आहे की या ठिकाणी या महानगरपालिकेच्या एक्सपेंडिचरचं स्पेशल सीएजी ऑडिट केलं पाहिजे स्पेशल सीएजी ऑडिट कारण स्पेशल सीएजी ऑडिट शिवाय हा भ्रष्टाचार लोकांना समजणार नाही। आणि एकीकडे लोकांना प्यायला पाणी नाही आहे एकीकडे नाल्यांची सफाई होत नाही त्यात पैसा खाल्ला जातोय मिठी नदीची अवस्था आपण पाहतोय वेगवेगळ्या नद्या आमच्या नाल्यामध्ये कन्वर्ट झाल्या आहेत त्याच्याकडे या सरकारचं लक्ष नाही आहे। तुम्ही बघा गेल्या महानगरपालिकेच्या निर्णयांमध्ये सर्वाधिक पैसे कशावर आहे सौंदर्यीकरणावर आहे सौंदर्यीकरणावर
सौंदर्यीकरणावर पैसे खर्च होत आहेत, कारण काय, सौंदर्यीकरणाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात दलाली खाता येते, म्हणजे वर वर चांगलं आणि आतून काय भंगलं, अशा प्रकारची अवस्था या मुंबईची आणि त्यातनं दलाली खायची ही अवस्था या महानगरपालिकेत पाहायला मिळते. आणि म्हणून या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा सवालच नाही आहे की सत्ता कोणाची यायची आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तेची चिंताच केली नाही, सत्ता येते जाते त्याचा आम्ही कधी चिंता केली नाही. पण आमचा सवाल हा आहे की ज्या प्रकारे या 5 वर्षांमध्ये महानगरपालिकेला या लोकांनी लुटून खाल्लं, अजून 5 वर्ष जर यांच्या हातामध्ये दिली काही शिल्लक ठेवणार नाही, काही शिल्लक ठेवणार नाही. 70,000 कोटी रुपयाचे जे काही FDI या महानगरपालिके आहेत ते सगळे लुटून खायचा पूर्ण प्लॅन हा या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि म्हणून ही निवडणूक भाजप करता नाहीये, येणारी निवडणूक ही मुंबई करताय, मुंबईकरांकरताय, मुंबईकरांच्या भविष्य आणि भवितव्या करताय. यावेळी मुंबईत परिवर्तन घडणारच आहे, ते अटळ आहे, कारण लोकांनी हा काळा कारभार पाहिलाय. निवडणुका आल्या की भावनात्मक भाषणं द्यायची, आता लोकांनाही त्या भाषणाची सवय झाली आहे. अरे महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे तुम्ही नाहीये, हे प्रभाकर शिंदे काही उत्तर प्रदेशात आलेले नाहीये, हे प्रकाश गंगाधरे काही बिहार मधून आलेले नाहीये, हे या मुंबईचेच आहेत. आणि एवढंच नाही तर आमचे जे नगरसेवक उत्तर भारतीय ते 3 पिढ्यांचे या ठिकाणी मुंबईत राहणारे आमचे लोक आहेत. त्यामुळे हे अस्मितेच्या गोष्टी या ठिकाणी सांगून आपल्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचं काम हे बंद केलं पाहिजे. महाराष्ट्राची अस्मिता ही भ्रष्टाचारी लोक कधीच वाचवू शकत नाही. महाराष्ट्राची अस्मिता ही सामान्य माणसाला न्याय देण्याची अस्मिता आहे, कारण ती छत्रपती शिवरायांनी सांगितलेलं आहे की रयतेच्या राज्यामध्ये कोणीही चोरी केली तर त्याला माफी नाही आहे. ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता आहे. आणि महानगरपालिकेत ज्यांनी चोरी केली आहे त्यांना माफी नाही, हीच महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्याकरता यावेळच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एवढीच विनंती या निमित्ताने करणार आहे. त्या नगरसेवकांनी चांगलं काम या ठिकाणी केलं, मीरबाईंनी आता सांगितलं, एवढ्या चांगल्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत. आमचे मनोजी या ठिकाणी आहेत, सगळ्यांनी वॅक्सिनेशन पासून तर प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे आपला आशीर्वाद हा निश्चितपणे मिळेलच आणि मला विश्वास आहे येत्या काळामध्ये आपण गेल्या 5 वर्षांमध्ये मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या प्रकारचा बदलाव करून दाखवला, जर व्हील असेल या ठिकाणी पॉलिटिकल व्हील असेल तर काय बदलाव होऊ शकतो, काय बदल होऊ शकतो हा गेल्या 5 वर्षात आपण दाखवला. आणि आता पाठल्या 2 वर्षांमध्ये मुंबई थांबली आहे, आपण केलेली कामं ही देखील थांबली आहेत, त्याची गती मंदावलेली आहे. जी कामं 1.5 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होती ती अजून झालेली नाही आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता पुन्हा एकदा जनते करता आपल्याला या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये परिवर्तन करावं लागेल. आणि त्या परिवर्तनाकरताच आमच्या या मुलुंडच्या भागामध्ये आमचे सगळे नगरसेवक सज्ज आहेत, आपल्या कामाचा आढावा तुमच्याकडे दिलेला आहे, तुमचा आशीर्वाद मागितलेला आहे. हा संघर्ष असाच, जोपर्यंत जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सुरू ठेवू हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा प्रभाकर शिंदेंना, प्रकाश गंगाधरेंना आणि त्यासोबत आमच्या समिताताई कांबळे, साक्षी दळवी, बिंदुताई त्रिवेदी या सगळे आणि बाकीचे जे नगरसेवक या ठिकाणी आहेत त्यांचे त्या त्या भागामध्ये त्यांच्या अहवालाचं प्रकाशन होत आहे, वेगवेगळ्या नेत्यांच्या हाताने होत आहे. या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.